नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आंबेरकंद, लसण्याकंद, हारगाठी या वनस्पतीची ओळख पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे तिन्ही नावं एकाच वनस्पतीची आहे. आमच्याकडे या वनस्पतीला हारगाठी म्हणून ओळखल्या जाते आणि बरेच कुठं या कंदाला आंबेरकंद व लसण्याकंद या नावाने ओळखल्या जातं. मित्रांनो, हा कंद मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, शरीरात प्रचंड शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी ही वनस्पती आहे. तर मित्रांनो, या वनस्पतीची पूर्ण माहिती घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, हा जो आपल्याला समोर ही वनस्पती दिसते हे बघून घ्या, ही आंबेरकंद वनस्पती आहे. याला खारकेच्या पानासारखे असे दोन पानं लागलेले असतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त चार पानं याला लागतात. चार पानांच्या वर या वनस्पतीला मी अजून बघितलेले नाहीत. तर मित्रांनो, हा आंबेरकंद मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्यातला गॅप असा दूर करते. बिलकुल जादूप्रमाणे या आंबेरकंदाच्या शेवणाने जादूसारखेच हे आजार आपल्या शरीरातून पळून लावणारा हा कंद अत्यंत बलिष्ठ, शक्तिवर्धक आणि शरीराला धष्टपुष्ट करणारा, तसंच हे सर्व आजार दूर करणारा हा कंद अत्यंत उपयोगी आहे. तर मित्रांनो, काय करणार, काय करायचं आपल्याला, कसा करायचा या कंदाचा वापर, तर या कंदाला आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि याचे बारीक तुकडे करून 2 कप दुधामध्ये या कंदाला आपल्याला उकळायचे आहे. तर मित्रांनो, उकळून 1 कप राहील त्यावेळेला हे आपल्याला सकाळी अनुशापोटी याचं सेवन करायचे आहे. बस 21 दिवस आपण सकाळी या कंदाचे सेवन करा, आपली मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे संपूर्ण नष्ट होईल. तसं तर मित्रांनो, हा आंबेरकंद, हारगाठी हा विशेष करून पहाडपट्टीचा कंद आहे, परंतु इथे माझे जे गुरु आहेत त्यांच्या मळ्यामध्ये हा कंद लावलेला आहे. जवळपास 4-5 झाडं इथं लावलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी याची नीट ओळख करून देतो. हे बघून घ्या, हा आंबेरकंद, हारगाठी, याचे हाराप्रमाणे असे कंदांचे हार लागलेले असतात म्हणून याला हारगाठीसुद्धा म्हटल्या जाते. पुढेसुद्धा मी या वनस्पतीचा व्हिडिओ टाकणारच आहो. तत्पूर्वी तुम्ही याची ओळख म्हणून या वनस्पतीला पहा आणि तुम्हाला जर कुठं मिळाल्यास याचा अवश्य उपयोग घ्या. मित्रांनो, एवढा प्रबळ आणि शक्तिशाली हा कंद आहे की दवाखान्यातल्या कुठल्याच औषधाने मणक्यातले गॅप हे भरून निघतील नाहीत, परंतु या औषधीच्या 21 दिवसाच्या सेवनानेच हा पूर्णपणे गॅप निघून जातो. तसंच पुन्हा मणक्यात गॅप होत नाही, मणक्यातली गादी सरकणं, मणक्यातले ऑइल हे पूर्णपणे हा कंद दूर करतो. हे बघून घ्या, कुठं याला एक पान लागलेलं आहे तर कुठं असे 2-2 खारकेसारखे पानं लागलेले आहेत. याची ओळख एकच आहे की याला खारकेचे पान, खारकेच्या पानासारखे पान असते, परंतु जमिनीमध्ये आतमध्ये हा जवळपास 1 ते 2 फूट खोल याचे हाराप्रमाणे हारच बनतात, कंदांच्या हारासारखे हारच बनतात, म्हणून याला हारगाठी म्हटलं गेलं आहे. तर या कंदाचं सेवन तुम्ही अवश्य करा. वाटल्यास पुन्हा एक वेळा तुम्ही या वनस्पतीची नीट ओळख करून घ्या. हे बघा, हे आंबेरकंदाचे झाड आहे. इथं अजून दाखवतो, या वनस्पतीच्या कंदा एवढा शक्तिवर्धक आयुर्वेदामध्ये दुसरा कुठलाच कंद नाही. यांनी रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच, शरीर धष्टपुष्ट होते, बलिष्ठ होते आणि जो मणक्यातला गॅप आहे हा 21 दिवसात पूर्णपणे बाहेर काढते. शरीरातून सर्व आजारच हा कंद दूर करतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.